छत्रपति संभाजीनगर में भाजपा और उद्धव ठाकरे गुट के बीच हुए राड़ा पर विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है, सुपारी फेंकना संस्कृति नहीं है। ही संस्कृति नहीं खरं म्हणजे महाराष्ट्र मध्ये याची आपण पाहतो कोणी कोणावर सुपारी फेकतो कोणी कोणावर काही करायची गरजच नाही नारळ फेकतो हे पद्धत नाही। आता हा जो नवीन राडा झालेला खराब तो महाराष्ट्रामध्ये एक नव्या दिशेनं महाराष्ट्राचा घेऊन चाललेला आहे, याला जबाबदारच भाजप आहे। सत्ता मिळवण्याच्या हव्यासपोटी कुठल्याही स्तराला जायचं हे भाजपला आता त्यांची सत्ता आहे। आता आपण पाहतोय देशातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे। आता सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढून मतांचं राजकारण सुरू झालं आहे। देशामध्ये आपला हिंदूचे संपूर्ण संस्था आपल्या ताब्यात आहे, तर बांगलादेशमध्ये झाला म्हणून आपला निषेध नोंदवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे। आपल्या भावना प्रकट करणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यातून उद्रेक होईल अशा प्रकारचे भाषण करणं आणि सामाजिक समरसता बिघडवणं, धर्मामध्ये तेढ निर्माण करणं हे कुठल्या धाईच्या संस्कृतीत मोडते। काही ठिकाणी दंगली झाल्यात याच्यामुळे। काल बोंडेंचं भाषण भडकाऊ होतं, बंदुका काढण्याच्या भाषा करतात। ही जी भाषा आहे हे महाराष्ट्र देशाला परवडणारी नाही। खरं तर मूलभूत प्रश्नापासून बाजूला नेण्यासाठी या प्रकारचे धंदे हे राज्यातलं सरकार असेल की केंद्रातलं सरकार असेल, कारण राज्य खड्ड्यात गेलेलं आहे, देश खड्ड्यात गेलेला आहे, कर्जबाजारी झाला। आगामी विधानसभा चुनाव में दक्षिण पश्चिम से पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख चुनाव लड़ने की अटकलों पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि ये सिर्फ चर्चा है, अभी तक हमारे बीच इस पर चर्चा नहीं हुई है। आमच्या पक्षांतर्गत ही बैठक झाली नाही, या विषयावर चर्चाच झाली नाही, त्यामुळे ती चर्चा जर विषय आला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीने जागेवर काही सांगितलं तर मग ती चर्चा होईल, अद्याप या विषयावर कुठली चर्चा नाही। महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सांसद कंगना रनौत पर भी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि विवादास्पद महिलाएं विवादास्पद बयान ही देंगी। नहीं, वादग्रस्त महिलांकडून वादग्रस्त वक्तव्य येणार, ज्यांचा नेचर ज्यांचा स्वभाव ज्यांची भाषा ही नेहमीच ज्यांचा अभ्यासच नाही त्यांची भाषा अशीच आहे की कधी महिलांचाही अपमान करतात महिला असून, आणि आता तर शेतकऱ्यांचा अपमान केले त्यांनी। त्यामुळे जे काही घटना घडली या देशामध्ये सर्वश्रुत असताना कंगना रनौत सारख्या त्याला ज्यांचं मला वाटतं की ज्यांची बुद्धीच काय म्हणतो त्याला ज्यांची बुद्धीच भ्रष्ट आहे, ज्यांच्या बुद्धीमध्येच किडे साचले आहेत, तर असे किडे ज्या डोक्यामध्ये असतात ते वळवणारे किडे कधी ना कधीतरी बाहेर निघतात, तो प्रकार या ठिकाणी दिसतोय। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।